हॅलो स्टुडंट्स, जसं की मी तुषारचा व्हिडिओ जो होता त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्याला असेच एक मोटिवेशनल सिरीज करायची आहे आणि ज्या मुलांच्या स्ट्रगल स्टोरीज आहेत त्या सगळ्या स्ट्रगल स्टोरीज मला तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. तर त्यातलाच आज नेक्स्ट एपिसोड मी तुमच्यासोबत शेअर करतो आणि त्यासाठी आपल्यासोबत आहे आज शिवम गावकर. शिवम गावकर हा आपल्यासोबत एनआर क्लासेसमध्ये 2017 ते 2020 बॅचला होता. त्यांनी BCS आणि MCS आणि त्यानंतर आता तो IT मध्ये जॉब करतोय. BCSलाच असताना त्याचं कॉलेजमधून प्लेसमेंट झालं होतं. त्याच्यानंतर त्यांनी MCSला सेकंड इयरला असताना त्यांनी कंपनी स्विच केली आणि त्यानंतर आता तो कोणत्या पोझिशनला वगैरे काम करतोय त्याचे सगळे डिटेल्स, त्याचा सगळा आत्तापर्यंतचा प्रवास आपण त्याच्याकडूनच ऐकूयात. तर शिवम, आम्हाला हे ऐकायला आवडेल की तुझं सुरुवातीचं जे प्राथमिक शिक्षण होतं, जसे पहिलीपासून दहावीपर्यंत ते कुठे झालं, तर तिथंपर्यंत तुझा अभ्यास कसा होता आणि नंतर दहावीपर्यंतचा थोडासा वेगळा अभ्यास, नंतर सायन्समधून नंतर मग नंतर कम्प्युटर सायन्स, तर हे स्विच कसं करत आलं तुला, ती जर्नी थोडीशी शेअर कर. सो दहावीपर्यंत मी होतो मुक्तांगण इंग्लिश स्कूल पुण्यामध्येच शिकायला आणि आधीपासून मी ॲव्हरेज स्टुडंट होतो, त्यामुळं म्हणजे असं काही नव्हतं की मी खूप ब्राईट आहे किंवा काय आहे, बट अशीच जर्नी आहे माझी की ॲव्हरेज आहे, बट जे मला आवडतं आहे त्यात मी एक्सेल करायचा ट्राय करतो. दहावीला तुझे पर्सेंटेज काय किती होते ते सांगू शकतो? दहावी बारावी, दहावीला माझे 82% होते, बारावीला माझे 62% होते. त्याचं कारण असं मी म्हणू शकतो की बारावी सायन्स घेतल्यानंतर मला कळलं की वॉटर म्हणजे फक्त H2O नाही, तर त्यामागे खूप गोष्टी असतात आणि मला जायचं होतं कम्प्युटर्समध्ये, म्हणून मी घेतलं सायन्स. बट ह्याच्यात होत्या गोष्टी फिजिक्स केमिस्ट्री, ज्या की खूप म्हणजे चांगले विषय आहेत शिकायला गेले तर, बट मला कधी जमले नाही अनफॉर्च्युनेटली. बरं, 11वी जसं जसं तू म्हणालास की 10वी 12वीपर्यंत जे होतं, 10वीपर्यंत जे होतं ते शिक्षण आणि 12वीनंतर फिजिक्स केमिस्ट्री 12वीमध्ये जे होतं ते जसं स्विच करायला तुला अवघड गेलं, तसं 12वीनंतर जेव्हा कम्प्युटर सायन्सला तू आलास तेव्हा अवघड गेलं का? हां, 12वीनंतर माझं कसं होतं की मला कम्प्युटरमध्ये करिअर करायचं हे माहिती होतं स्वतःला, किंवा असं ते फॅसिनेशन होतं, बट काही मला डिरेक्शन नव्हती की ते कसं चॅनलाइज करायची ती आवड. तर फर्स्ट सेमिस्टरला मी जेव्हा गेलो तेव्हा सी वगैरे जे सब्जेक्ट होते ते मला समजायला अवघड जात होते, त्याच्यामुळे म्हणजे एक दोन बॅग सुद्धा लागले मला. मग त्याच्यानंतर मी तुमच्याकडे आलो क्लासला, मग तुमच्याकडे क्लासला आल्यानंतर सगळ्यात पहिली टर्म मी जी ऐकली ती होती की लॉजिक बिल्डिंग रादर दॅन प्रोग्रामिंग कशी करायची, कारण सिंटॅक्स वगैरे तर सगळ्यांना म्हणजे बघून सांगता येतो, बट लॉजिक बिल्डिंग ही जी स्किल आहे ही सगळ्यांकडे असेल किंवा ही कशी नीट डेव्हलप करायची ही मी येणार क्लासेस. बरं, आता जो जसं तू म्हणालास की शिवम गावकरचे फर्स्ट इयरला असताना 12वीनंतर स्विच केल्यानंतर 12वीपर्यंतचा मुलांचा जो अभ्यास असतो, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स किंवा कॉमर्स बॅकग्राऊंडची जी मुलं असतात ते पण BCA करत असताना त्यांनी कॉमर्समध्ये अकाउंट शिकलेलं असतं, SP शिकलेलं असतं, काही जणांचा मॅथ्स सब्जेक्ट असतो किंवा नसतो, पण स्विच केल्यानंतर, स्विच म्हणजे नक्की काय, 12वीनंतर जेव्हा आपण कम्प्युटर सायन्सला येतो तेव्हा खूप मुलांना हेच समजत नाही की कम्प्युटर सब्जेक्टचा म्हणजे प्रोग्रामिंगचा, कम्प्युटर फंडामेंटलचा, DBMSचा अभ्यास नक्की कसा करायचा. 12वीपर्यंत थोडीफार घोकंपट्टी मुलांची असते, पण 12वीनंतर जेव्हा कम्प्युटर सायन्सला आपण येतो तेव्हा तिथे घोकंपट्टी चालणार नाही. म्हणजे काहीतरी पाठांतर केलंय, नुसतं लर्निंग केलंय किंवा एक पॅरेग्राफ 10 वेळेस लिहिलाय मग तो लक्षात राहिलाय, अशी पद्धत सी प्रोग्रामिंगच्या बाबतीत किंवा कुठल्याच कम्प्युटर सब्जेक्टच्या बाबतीत लागू होत नाही. त्यामुळे त्याला जसं अवघड गेले विषय आणि त्याचं सी प्रोग्रामिंग आणि मॅथमॅटिक्स हे दोन विषय फर्स्ट इयरमधले त्याचे बॅकलॉग राहिले होते आणि त्यामुळे त्याला त्याच्या वडील, म्हणजे त्याचे वडील मला आजही आठवतात, त्याचे वडील आपले मला माझ्याकडे घेऊन आले होते शिवमला, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की शिवम हा याचे सब्जेक्ट राहतील असा मुलगा नाही आहे, हा हुशार आहे पण त्याला त्या गोष्टी समजल्या नाही. त्याचे 2-3 दिवस मी सुरुवातीला एक डेमो क्लास म्हणून क्लास घेतला आणि त्यानंतर मी त्याच्या वडिलांना बोलावून सांगितलं होतं की शिवम तुम्ही जसं म्हणताय तसाच आहे, की त्याचे विषय राहण्याचं काही कारण नव्हतं, पण फक्त जे अंडरस्टँडिंग त्या सब्जेक्टचं व्हायला हवं होतं, जी आवड त्या सब्जेक्टची निर्माण व्हायला हवी होती ती झालेली नव्हती आणि केवळ त्याच कारणामुळे त्याचे दोन विषय फर्स्ट इयरचे बॅकलॉग राहिले होते.
जे सब्जेक्ट्स मध्ये त्याचे बॅकलॉग होते त्याच सब्जेक्ट मध्ये त्यांनी युनिव्हर्सिटी मध्ये सेकंड इयरला म्हणजे फर्स्ट क्लास मिळवला आउट ऑफ मार्क, म्हणजे 40 out of 40 युनिव्हर्सिटी मध्ये टॉप त्यांनी केलं होतं. म्हणजे जो सब्जेक्ट त्याचा बॅक फर्स्ट इयरला राहिला होता त्याच सब्जेक्ट मध्ये त्यांनी युनिव्हर्सिटी मध्ये टॉप केलं होतं. म्हणजे तुम्ही समजून घेऊ शकता किंवा रिलेट करू शकता की सब्जेक्टचं किंवा त्या विषयाचं अंडरस्टँडिंग असणं किती महत्वाचं आहे. बरोबर. तर शिवमला माझा पुढचा असा प्रश्न आहे की तुझं फर्स्ट इयर जेव्हा तू बॅकलॉग होते तेव्हा आला होता माझ्याकडे, तेव्हा NR क्लास जॉईन केल्यानंतर तुला तुझे रिॲक्शन्स काय होते किंवा तुला क्लासमध्ये कुठल्या गोष्टी आवडल्या किंवा कुठल्या गोष्टी आवडायच्या नाहीत? क्लासमध्ये कुठल्या गोष्टी आवडायच्या त्यापासून चालू करू आपण. सो पहिले जेव्हा मी आलो जसं मी म्हटलं की लॉजिक बिल्डिंग माझी खूप चांगली डेव्हलप झाली. मग सर आणि मॅमसुद्धा एकदम पर्सनल अटेन्शन देऊन शिकवायचा. म्हणजे सपोज 15 जणांची जरी बॅच असेल तरी त्यात असं नव्हतं की काही जणांना कसं होतं की कॉम्प्लेक्स येतो की अरे 15 जणांमध्ये आपण हातवर करून प्रश्न विचारणार, मे बी आपण काहीतरी म्हणजे चुकीचा प्रश्न विचारलो किंवा एकदम बेसिक प्रश्न असेल तसं देखील असेल तरी ते आम्हाला म्हणजे नीट समजून सांगायचे की असं नाही आहे म्हणजे काही आहे ते. बरोबर. आणि कुठली गोष्ट जी आमची आवडली नाही अशी कुठली गोष्ट असेल तर ती पण सांगू शकतो? नाही अशी कुठली गोष्ट नव्हती खरं म्हणायचं तर. म्हणजे आज मी जे काही आहे किंवा कुठल्याही पोझिशनला मी जे काही माझी लाईफ सुरळीत चालली आहे ते मी म्हणेल की NR क्लासेसचा खूप मोठा हात होता. थँक्यू. तर तुझं BCS आता शिवमनी जे BCS केलं ते पुणे विद्यार्थी गृहामधून केलं, PVG कॉलेजचा स्टुडंट आहे शिवम. आणि लास्ट इयरला असतानाच शिवमला कॉग्निझंटमधनं अपॉर्च्युनिटी आली होती आणि PVGमधनं साधारण मला वाटतं 5 मुलं काहीतरी प्लेस झाली होती. हो. आणि त्यामध्ये एक शिवम पण होता लास्ट इयरला असताना. म्हणजे खूप आता काही पॅरेंट्स पण हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना मला असं सांगायचं आहे की BCSच्या मुलांचं प्लेसमेंट होत नाही असं नाही, BCSच्या मुलांचं देखील प्लेसमेंट होतं. फक्त इंजिनिअरिंगच्याच मुलांचं प्लेसमेंट होतं किंवा BCS काय करतो पुढे MCS कर मग प्लेसमेंट घे वगैरे असं पण काही म्हणणारे पॅरेंट्स असतात किंवा मुलांचं पण तसं थोडासा एक कल असतो किंवा आपल्याला MCS करूनच प्लेसमेंट घ्यायचं आहे. तर शिवमची जी जर्नी होती त्यांनी BCSला असतानाच कॉग्निझंटचा इंटरव्ह्यू क्रॅक केला होता. त्याच्यामध्ये जे सी प्रोग्रॅमिंग त्याचं बॅकलॉगला होतं त्या बॅकलॉगला राहिलेल्या सी प्रोग्रॅमिंगमुळेच त्याला तो इंटरव्ह्यू क्रॅक करता आला होता. थोडंसं आपण त्याबद्दल पण आपण शिवमकडनं जाणून घेऊया की सी प्रोग्रॅमिंग तू जसं आपलं मग अशी डिस्कशन होत होतं की कॉग्निझंटला जे म्हणत होतास तू जे प्लेसमेंटसाठी तुला क्वेश्चन्स विचारले गेले होते त्यामध्ये सी प्रोग्रॅमिंगचा किती रोल होता आणि मुलांना फर्स्ट इयरच्या किंवा सेकंड इयरच्या मुलांना तुझ्याकडनं काय तू सजेस्ट करशील? सो थर्ड इयरला जेव्हा आपण जातो आपण एक रेझ्युमे बनवतो आपला, ठीक आहे, तर त्या रेझ्युमेमध्ये काय असतं आपलं जास्तीत जास्त प्रोजेक्ट आणि आपले अकॅडमिक अचीवमेंट्स जे काय असतील. सो मी असं म्हणेल की तो रेझ्युमे बनवताना त्यात तुम्ही 3 लँग्वेज देताय 2 लँग्वेज देताय का 5 देताय हे महत्वाचं नाही आहे. तुम्ही एक जरी लँग्वेज दिली त्यात की मला जावा येत आहे सपोज, तर ती जावा लँग्वेजमध्ये तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स असला पाहिजे की हा ह्याने आज मला काही विचारलं तरी मला ते येईल. कारण इंटरव्ह्युअरकडे जास्त विचारायला स्कोप नसतो तुम्हाला बिकॉज प्रायर एक्सपिरियन्स खूप कमी असतो तुमचा किंवा नाही नसतो असं म्हणलं तरी चालेल. बरोबर. सो तुम्ही जो एक विषय पकडताय किंवा तो तुमच्या रेझ्युमेमध्ये जाईल म्हणेल अरे ह्यांनी 2 लँग्वेज दिलं तर मग ह्याला हा म्हणतोय मला जावा येतं तर मग आपण ह्याला जावा रिलेटेडच क्वेश्चन विचारू. मग पहिला क्वेश्चन त्याचा असतो थोडासा बेसिक लेवलचा, तो तुम्हाला आला की मग त्याची लेवल वाढत जातं असं. सो हा सजेशन आहे की तुम्ही जे काही रेझ्युमेमध्ये लिहिताय तो तर पहिले तर म्हणजे खरं लिहा, उगाच असं नका लिहू की जास्त येत आहे मला तर माझं सिलेक्शन होईल तसं होत नाही. उलट दॅट इज अ बॅड इम्प्रेशन की तुम्ही रेझ्युमेमध्ये काहीतरी लिहिताय आणि तुम्हाला ते येत नाही आहे. बरोबर. आणि दुसरं सजेशन द्यायचं म्हणजे जसं की मी म्हणलं सर म्हणले की सी प्रोग्रामिंग मला जमत होतं, त्याच्यानंतर थर्ड इयरला नेहा मॅम आपल्या आहेत त्यांनी जावाचा आमचा कोर जावा आणि ॲडव्हान्स जावा असे 2 सब्जेक्ट होते, त्या 2 सब्जेक्टचा आमचा खूप चांगला अभ्यास करून घेतला ज्याच्यामुळं मला जावामध्ये देखील आवड निर्माण झाली. कारण जावा ही अशी लँग्वेज आहे की आज इंडस्ट्रीमध्ये जरी पायथन आला असेल तरीसुद्धा बऱ्याच कंपनीज जावावरनं मूव्ह करायला मागत नाही आहे. सो जावा जर तुम्हाला येत असेल चांगलं तर मग तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटीज वास्ट आहेत खूप असं मला वाटतं. तुझा जो कॉग्निझंटचा इंटरव्ह्यू झाला होता पहिला BCS ला असताना तेव्हा त्याच्यामध्ये क्वेश्चन्स कुठल्या पद्धतीचे होते?
हां सो कॉग्निझंटचा जो इंटरव्ह्यू झालेला, तर मी माझ्या रेझ्युमे मध्ये जसं म्हटलं सी आणि जावा दिलेलं, तर त्यांनी प्रेफर केलं मला सीईचे क्वेश्चन विचारायला. सो सी मध्ये पॉइंटर्स, मग ॲरेज काय, मग त्यांनी जसं मी म्हटलं की लॉजिक बिल्डिंग महत्वाचं, म्हणजे बेसिक आपण पॅटर्न जे प्रोग्राम करतो ते मला त्यांनी विचार सांगायला लावले, लिहून दाखवायला लावले की कसं करतोय. मग बेसिकली ते लॉजिक चेक करत होते, कारण त्यांना सुद्धा माहिती असतं, ते इंटरव्ह्युअर जो असतो त्याला एवढा इंडस्ट्री एक्सपिरियन्स असतो की हा याला म्हणजे स्टॅटिक म्हणजे काय हे कोण पण पाठ करून येईल. बट तुला जर ॲरेचा प्रोग्राम येतोय की ॲरे रिव्हर्स करून दाखव किंवा एक स्टारचा पॅटर्न काढून दाखव, त्यात तुझी लॉजिक टेस्ट होते की कसं तू म्हणजे प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स आपण ज्याला म्हणतो, जे की आय टी मध्ये खूप महत्वाचे आहेत. प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स महत्वाचे आहेत आणि पॅटर्न सॉल्विंग जे तुला जे फर्स्ट इयरच्या मुलांना पण आपण शिकवतो की हा स्टारचा पॅटर्न आहे किंवा 1 2 3 4 पॅटर्न आहे, ट्रँगल आहे, पिरामिड आहे, असे पॅटर्न्स हे फर्स्ट इयरच्या किंवा फ्रेशर्सला साधारण विचारले जातात. जावाबद्दलचे कुठले क्वेश्चन विचारले तर काय आठवते? जावामध्ये जो आपण सगळ्यात पहिले शिकतो मेन मेथड, तर ती मेन मेथड पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन असं आपण लिहितो, बट बरेच मुलं ते पाठ करून जातात की पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन लिहायचं आणि मग प्रोग्रामचं जे काय आहे ते आत करायचं. बट ते पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन का आहे, त्यामागे रिझन काय, तर म्हणजे आता जेवढं मला आठवत आहे त्याप्रमाणे स्टॅटिक त्याला आपण लिहितो कारण तो सगळ्यात आपला एंट्री पॉइंट आहे. सो विदाऊट अन ऑब्जेक्ट तो आपल्याला ऍक्सेस करता आला पाहिजे, त्यामुळे तो स्टॅटिक आहे. पब्लिक का आहे तर त्याला प्रायव्हेट करण्यात अर्थ नाही, कारण तो सगळ्या विजिबिलिटी पब्लिक. हा येस, बिकॉज तो प्रायव्हेट केला तर म्हणजे सगळ्या बाकीच्या क्लासेसला तो ऍक्सेसिबल नाही होणार. बरोबर. आणि मग व्हॉइड तो काही रिटर्न नाही करत, सो व्हॉइड असं हे म्हणजे हा मला अजून आठवतोय की हा क्वेश्चन मला विचारला होता आणि हा मला सांगता आलेला म्हणून ते इंटरव्ह्युअर खूप इम्प्रेस झालेलं. खरं पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन खूप मुलं पी एस पब्लिक स्टॅटिकचा फुल फॉर्म जो असतो ना शॉर्ट फॉर्म पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन पी एस एम व्ही वगैरे मुलं लिहितात, तर ते तसं नाही लिहितात, ते पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेनच लिहित जा, कारण त्याचं मिनिंग नक्की काय आहे. स्टॅटिक का लिहायचं, पब्लिक का लिहायचं, मेन हे फंक्शन फर्स्ट एक्झिक्यूट होतं तर ते रिटर्न काय करतं, त्याला पॅरामीटर्स कुठले असतात, जेव्हीएम काय असतो. तर जेव्हा आपण फ्रेशर्स म्हणून प्रिपेअर करतो इंटरव्ह्यूसाठी तेव्हा तुम्हाला खूप काही रॉकेट सायन्स शिकायचं नाही आहे किंवा खूप मोठा जास्त अभ्यास करायचा नाही, बेसिकवरतीच कॉन्सन्ट्रेट करा. मी परत तेच सांगतोय, तुम्हाला जर बी सी एस मधून जर रिझल्ट हवा असेल, तुमचं बी सी एस नंतर लगेच जर जॉब कडे तुमचं तुम्हाला जायचं असं जर फिक्स झालं असेल, तर तुम्ही फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरचे जे कम्प्युटर रिलेटेड सब्जेक्ट आहेत किंवा स्टॅटिस्टिक्स, मॅथमॅटिक्स जे सब्जेक्ट आहेत ज्यांनी मेन तुमचे लॉजिकल स्किल्स डेव्हलप होणार आहेत, त्या सब्जेक्ट्सला निग्लेक्ट करू नका किंवा इग्नोर करू नका. बेसिक्स क्लिअर पाहिजे. परत परत मी त्याच गोष्टीकडे येतोय. तर शिवमचं कॉग्निझंटला लास्ट इयरला असतानाच प्लेसमेंट झालं होतं. लास्ट इयरला प्लेसमेंट म्हणजे साधारण मला 2020 साली, म्हणजे कोविड पिरियड तेव्हा चालू होता. जॉईनिंगचा एक्सपिरियन्स काय आहे तुझा? सो झालं असं की मार्च 2020 मध्ये आमची फायनल इयरची एक्झाम चालू होती आणि प्रॅक्टिकल एक्झाम चालू होती आणि एक्झाम चालू असता चालू होती त्यात मध्ये आले लोक आणि पिऊन वगैरे आले आणि म्हणले की लॉकडाऊन लागलंय, 2 आठवड्यांसाठी एक्झाम पोस्टपोन झाली आहे, तर मग तुम्ही आता जावा घरी. आणि मग ते 2 आठवडे म्हणजे ते 6 महिन्यांवर असं गेलं बेसिकली. सो आधी सर जसं म्हणले की बऱ्याच मुलांचं असं असतं की एम सी एस करू, मग जॉब करू, तसं पण माझं पण तसंच होतं की एम सी एस आपण चांगल्या रेप्युटेड इन्स्टिट्यूटमधनं ट्राय करू आणि मग जॉब करू. आणि कॉग्निझंटचा ऑफर देखील हातात होता तेव्हा, बट मी म्हणजे जास्त इन्क्लाइंड होतो एम एस सी फुल टाईम करायच्या ह्याच्यात, बट मग ते फॉर्च्युनेटली म्हणेल मी असं झालं की जे 6 महिने होते की म्हणजे मी फ्रस्ट्रेट झालेलो की अरे एक्झाम नाही होते, आपले टाइम वेस्ट चाललाय, हे चाललंय, ते चाललं. आणि त्याच पिरियडमध्ये तुझे वडील पण एक्सपायर झाले. हा, सो या सगळ्या गोष्टी कन्सिडर करत मग मी लास्टला असा डिसिजन घेतला की ठीक आहे आपण कॉग्निझंट जॉईन करू आणि त्यासोबत आपण जॉब करू, सॉरी त्यासोबत आपण एम सी एस करू. तुला असं वाटतं का की जर तू एम सी एस करूनच डायरेक्ट इंटरव्ह्यूला प्रिपेअर केला असता किंवा अप्लाय केला असतं, जर तसं तुझा ट्रॅक झाला असता किंवा आता जो तू आला आहेस, तर बेटर कुठला असता, काही फरक पडला असता? बेटर मी म्हणेल की आता मी इंडस्ट्रीमध्ये आहे, मला ऑलमोस्ट 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. सो
मी जर फुल टाइम एमसीएस करायचा विचार केला असता तर मी 2022 जुलैमध्ये पास आउट झालो असतो. बरोबर. जे की म्हणजे माझा एक्सपिरियन्स डायरेक्ट एकच वर्षाचा राहिला असता. हा, एक वर्षाचा राहिला असता. प्लस दुसरी गोष्ट अशी होती की जुलै 2022 मार्केट स्टेबिलिटी अशी होती की रिसेशन आलं होतं, त्यात जॉब सर्च करणं हे खूप कठीण गेलं असतं. बट आत्ता माझ्याकडं एक्सपिरियन्स आहे ऑलरेडी, त्यामुळे माझ्यासाठी ऑपॉर्च्युनिटीज वास्ट आहेत. सो मी एकंदरीत म्हणेल की जे काही सरकमस्टान्सेस आले आणि ज्याच्यामुळं मी डिसिजन घेतला की जॉब आणि एमसीएस एकत्र करावा, तो बरोबर होता. बरोबर. म्हणजे तुला डिसिजन तेव्हा घेतलास, तो आत्ता बरोबर तू करून दाखवलास किंवा तो झालाय आता. आता शिवमनी जसं सांगितलं, असं खूप मुलांचं माझ्याकडे जे इन्क्वायरी मुलं येतात किंवा सजेशन घ्यायला येतात, असं खूप मुलांचं म्हणणं असतं की मी सर एमसीएस करत करत जॉब करू का, कसं राहील? तर हे त्यांच्यासाठी शिवम हे एक उत्तम उदाहरण आहे. शिवम जेव्हा कॉग्निझंटमध्ये जॉब करत होता तेव्हाच त्यांनी KHS कावेरी कॉलेज म्हणून कर्नाटक हायस्कूल, तुम्हाला माहिती असेल तर तिथं त्यांनी एमसीएसला ॲडमिशन घेतलं होतं. तिथल्या फॅकल्टीच्या सपोर्टमुळे म्हणता येईल आपल्याला शिवमचं आत्ता 2022 एमसीएस पण पासआउट झाला. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची, ही नोट करायची की एमसीएसला सेकंड इयरला असताना शिवमनी कंपनी पण स्विच केली. त्यांनी 2022 एमडॉक जॉईन केली आणि त्याचं जे पॅकेज होतं ते पॅकेज 150% वाढलं, म्हणजे 150% त्याचं पॅकेज इन्क्रीमेंट त्याला मिळालं आणि त्याचं आज सॅलरी 2 digit त्याची सॅलरी गेली आहे, म्हणजे तुम्ही समजू शकता. तर आता जो एमडॉक्स मध्ये कॉग्निझंट मध्ये सुरुवातीला तुझं जे जॉब प्रोफाईल होतं ते जॉब प्रोफाईल काय होतं, कारण तू तेव्हा फ्रेशर होतास, आता जो तुझं प्रोफाईल असेल ते ऑब्व्हियस आहे, तुझ्या एक्सपिरियन्स लेवलचं काहीतरी प्रोफाईल असणार आहे. तर तिथलं तुझं प्रोफाईल काय होतं, तुला तिथं वेगवेगळ्या नवीन नवीन गोष्टी काय शिकायला मिळाल्या? आणि अजून एक जो मुलांच्या डोक्यामध्ये जो महत्वाचा जो क्वेश्चन असतो की आता जे आपण पॅटर्नचे प्रोग्राम्स वगैरे करतोय ते इंडस्ट्रीमध्ये थोडी ना आपल्याला पॅटर्नचे प्रोग्राम्स करायला सांगणार आहे, तर ते रिलेट कसं करशील तू रिअल लाईफ एक्सपिरियन्स आणि आता आपण जे अकॅडमीमध्ये शिकतोय त्या गोष्टी? ओके, सो पहिलं म्हणजे तर आय एम कॉग्निझंटमध्ये जेव्हा मी जॉईन झालो तेव्हा ॲज अ फ्रेशर जॉईन झालो. सो ॲज अ फ्रेशर जेव्हा तुम्ही जॉईन होता तेव्हा तुम्हाला एक डेझिग्नेशन असते प्रोग्रामर आणि 3 महिन्याची ट्रेनिंग असते, त्यांची ट्रेनिंग पिरियड असतो. सो तो एक लॉटरी सिस्टम असतो बेसिकली, की रँडमली ते मुलं उचलून कुठल्या तरी डोमेनमध्ये टाकतात. सो तिथे मला टेस्टिंग डोमेनमध्ये टाकलं गेलं आणि 3 महिन्याची माझी जी ट्रेनिंग झाली ती जावा आणि सेलेनियम फ्रेमवर्क याच्यावरती झाली, जे की ऑटोमेशन टेस्टिंगसाठी यूज होतं. आणि मग त्याच्यानंतर 3 महिन्यांनी मी प्रोजेक्टसाठी सर्च करायला लागलो. तर असं असतं बेसिकली की ट्रेनिंग पिरियड नंतर आपल्याला प्रोजेक्ट सर्च करायला लागतात, म्हणजे आपल्याला कॉल येतात मॅनेजर्सकडनं स्वतः, सो आपण डिसाईड करतो की हो म्हणायचं आहे नाही म्हणायचं आहे. सो मला 2-3 प्रोजेक्ट येऊन गेले जे की मॅन्युअल टेस्टिंगचे होते. बट मला माझी आधीपासून आवड होती कोडिंगची किंवा ती निर्माण झालेली एनआर क्लासेसमुळे. सो मी असं होतो की मी 2-3 प्रोजेक्ट रिजेक्ट केले, नाही मला मॅन्युअल टेस्टिंग नाही करायची, मला ऑटोमेशन टेस्टिंग करायचे. सो मग फायनली मला जाऊन ऑटोमेशन टेस्टिंगमध्ये एक प्रोजेक्ट मिळाला जो की ई कॉमर्स डोमेनमधला होता. क्लायंटचं नाव वगैरे नाही येऊ शकत फॉर ऑब्विस रिझन्स. बट सो मग तिकडं मला प्रोजेक्ट मिळाला. प्रोजेक्ट मिळाल्यानंतर जर्नी एकदम म्हणजे एकदम जे वक्त बदलली आहे असं झालं. ट्रेनिंग मध्ये एकदम मजा मस्ती सगळे मित्र आणि थोडाफार अभ्यास त्यासोबत ते होतं. आणि मग प्रोजेक्ट मिळाल्यानंतर ऍक्च्युअल रिस्पॉन्सिबिलिटी काय असते, किंवा जे म्हणतात ना की आय टी वर्ल्ड मध्ये कोण तुम्हाला हेल्प करायला किंवा स्पून फीड करायला नाही येत, ते मला दिसलं. कारण मला अजून आठवतंय की मी पहिल्या दिवशी प्रोजेक्टला जॉईन झालो, पहिल्या दिवशी त्यांनी विचारलं तुला काय काय येतं, मी एवढं सांगितलं. मला त्यांनी फीचर्स असाईन केले की हे हे फीचर आहेत टेस्ट करायचे, बस एवढं सांगितलं त्यांनी मला. त्याच्या पुढं मला काहीच म्हणजे गायडन्स नव्हता. असं नाही की गायडन्स नव्हता, सिनियर्सकडनं किंवा जे तुमचे सुपरवायझर असतात त्यांच्याकडनं गायडन्स नव्हता. मग माझ्यासारखे 1-2 वर्ष ज्यांचा एक्सपिरियन्स होता त्यांच्या मदतीने मी मग थोडं थोडं ग्रास्प करून मग मला कळायला लागल्या गोष्टी 2-3. त्यावेळेस तुझ्या टीम मध्ये किती जण होते असताना? टेस्टिंगची टीम असेल? येस, टेस्टिंगची टीम होती. तर टेस्टिंगच्या टीम मध्ये पण 2 टीम होत्या, एक मॅन्युअल टेस्टिंग करायची एक ऑटोमेशन टेस्टिंग करायचे. तर मॅन्युअलच्या टीम मध्ये साधारण 10 जण आणि ऑटोमेशन टेस्टिंगच्या टीम मध्ये साधारण 6 जण, अशी ती 16 जणांची टीम होती. आणि जरी मी ऑटोमेशन टेस्टिंग करत असेल तरी पण मॅन्युअल टेस्टिंगच्या टीम सोबत मला कॉन्टॅक्टमध्ये राहायला लागायचं, कारण ते जे मॅन्युअल टेस्ट करायचे फीचर्स ते आमच्याकडे यायचे की तुम्ही आता हे ऑटोमॅटिक करा.
म्हणजे अजाईल मध्ये असं चालतं की एक ड्रॉप वरती जेवढे फीचर येतात ते पहिले मॅन्युअली टेस्ट होतील आणि मग त्याच्या ड्रॉप प्लस वन मध्ये मागच्या ड्रॉपचे जे फीचर्स आहेत ते ऑटोमेट आता पुढच्या ड्रॉपमध्ये होतील आणि रिग्रेशन मध्ये ऍड होतील. बरं, म्हणजे तुझं जे फ्रेशर्स जरी असला तरी तुला डायरेक्ट मॅन्युअलवरती काम करावं लागणार नाही, तो ऑटोमेशन डिमांड केलंस आणि ते तुझी डिमांड फुलफिल झाली. येस, हे म्हणजे सांगण्यासारखं आहे, कारण म्हणजे फॉर्च्युनेटली माझे काही मित्र होते, माझा नेबर होता जो की 4 वर्ष आयआयटीचा एक्सपिरियन्स होता त्याचा, तेव्हा तो आता एसएपी जर्मनीमध्ये कामाला. सो त्यांनी मला ही सजेशन दिलेली की तू फ्रेशर आहेस तर असं घाबरून नको जाऊ किंवा एचआर तुला म्हणणार नाही तू प्रोजेक्ट घे तू म्हणजे नाहीतर तुला काढतील वगैरे, असं काही भीती दाखवतील असं होत नाही. तू तुला जे पाहिजेत ते डिमांड्स कर. म्हणजे पहिली डिमांड तर ही होती की ऑटोमेशन टेस्टिंग हवी, दुसरी डिमांड अशी होती की पुणे लोकेशन हवी, कारण घर येत आहे, आई येत आहे, आईला एकटं सोडून जाता येणार नाही, हे सगळ्या गोष्टी. ह्या सगळ्या गोष्टी बेसिकली मी असं म्हणेल की फ्रेशर आहे आपण म्हणून आपण त्यांच्या प्रेशर खाली येऊन त्यांना हो बोलणं हे चुकीचं आहे. बरोबर. आता जे सध्या काही जॉबलेस मुलं असतात तर ते असं सुरुवातीला त्यांचा ॲटिट्यूड असा असतो की आम्ही जे पडेल ते काम करायला त्याला पण आम्हाला जॉब पाहिजे. याच्या बाबतीत तसं झालं नाही. याचं महत्वाचं कारण हे होतं की याच्याकडे स्किल्स होत्या आणि याला ज्या टेक्नॉलॉजी ज्यांनी ट्रेनिंगमध्ये शिकल्या होत्या किंवा याचा जो एक्सपिरियन्स होता त्या एक्सपिरियन्सवरती त्याच्या स्किल्सवरती त्याला पूर्ण विश्वास होता आणि ते कंप्लीट जो विश्वास त्याला जो निर्माण झाला होता तो त्याचं मेन रिझन होतं त्याची अभ्यासातली कन्सिस्टन्सी. कॉग्निझंटमधनं तू जेव्हा स्विच झालास एमडॉक्सला तेव्हा त्या प्रोजेक्ट वरती बेस्ड तुझा एक्सपिरियन्स जो काय असेल त्याच्यावरती इकडे तुला प्रोफाईल कुठलं मिळालं ना आता इथे या कंपनीमध्ये तुला काय चॅलेंजेस आहेत? आता या कंपनीत मी ॲज अ एसडेट आहे. एसडेट म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअर इन टेस्ट किंवा त्याला ऑटोमेशन टेस्ट इंजिनियर असं म्हणतात काही कंपनीजमध्ये. सो पहिली गोष्ट तर माझा इंटरव्ह्यू एमडॉक्समध्ये जो झाला त्याचं माझं तेव्हा 1.25 वर्षाचा एक्सपिरियन्स होतं. सो त्याच्या बेसिसवर झाला की परत तिथे बेसिक्सच आले की आता तू टेस्टिंग केलंयस तर तुला पहिले तर ऑटोमेशन येतं बरोबर आहे बट ऑटोमेशन सोबत टेस्टिंगच्या बेसिक्स पण पाहिजेत तुला. तर मग रिग्रेशन टेस्टिंग काय, परफॉर्मन्स टेस्टिंग, म्हणजे सगळं सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आणि सॉफ्टवेअर टेस्टिंग आलं. हा, म्हणजे एचडीएलसी मध्ये आपण जे शिकतो ते सगळं आलं बरं तिथे, की ब्लॅक बॉक्स टेस्टिंग, व्हाईट बॉक्स टेस्टिंग या बेसिक गोष्टी. एमडॉक्स म्हणायचं झालं तर ही एक प्रोडक्ट बेस्ड कंपनी आहे. सो थोडीशी अवघड आहे क्रॅक करायला. माझे टोटल तिथे 5 राऊंड झाले. बर, पहिला राऊंड होता जो की टेस्टिंग रिलेटेड स्किल्सचा राऊंड होता ज्यात हे सगळं विचारलं. मग 2 टेक्निकल राऊंड झाले माझे ज्यात पहिल्या ह्याच्यात मला बेसिक जावा विचारला त्यांनी, बिकॉज जो एचडेटची जी पोझिशन होती आणि त्याचं जे जॉब डिस्क्रिप्शन होतं ते होतं की जावा रेस्ट अश्युअर्ड यूज करून बॅकएंड एपीआय टेस्टिंग करायची होती. सो त्या पहिल्या राऊंडमध्ये कोर जावा त्यांनी विचारलं मला. मग सेकंड टेक्निकल झाली त्यात डेटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिदम झाले पिक्चरमध्ये. डेटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिदम म्हणायचं झालं तर मला आठवतं इथं आपल्याकडं सेकंड इयरला तो सब्जेक्ट होता, तो पण सरांनी आणि मॅमनी खूप चांगला शिकवलेला. बट 2 वर्ष होऊन गेलेली त्या गोष्टीला ऑलरेडी आणि मी बऱ्यापैकी गोष्टी विसरलो होतो. बट मग मला ते इंटरव्ह्यू प्रिपेरेशन करताना माहिती होतं की डीएसए विचारू शकतात आपल्याला प्रोडक्ट बेस्ड कंपनी आहे म्हणल्यावर, कारण मुलांचा असा मिसकन्सेप्शन असतो की आपण मे बी टेस्टर आहे तर आपल्याला प्रोग्रामिंग एवढं नाही जमत किंवा डीएसए नाही जमलं तरी चालेल. बट आजच्या इंडस्ट्रीमध्ये असं नाही आहे. आजच्या इंडस्ट्रीमध्ये या गोष्टी पण म्हणजे जेवढं कोडिंग आमचे इथं डेव्हलपर करतात तेवढंच कोडिंग टेस्टर पण करतात. ऑटोमेशन टेस्टर करतात. येस, ऑटोमेशन टेस्टर करतात. म्हणजे आता मी एमडॉक्सचं बघतो, त्यांच्याकडे असं आहे की जरी ते तुम्हाला मॅन्युअल टेस्टिंगच्या पोझिशनसाठी हायर करतात ते हायर करताना तुम्हाला हे ऑटोमेशन टेस्टिंगचे प्रश्न विचारणार. कारण इन फ्युचर समजा 6 महिन्यांनी तुमचा प्रोजेक्ट चेंज झाला, त्यांच्याकडे रिक्वायरमेंट आली ऑटोमेशनची, तर मग तो कॅन्डिडेट प्रिपेअर्ड पाहिजे असं त्यांचं. सो मग टेक्निकल 2 मध्ये जे आपले सॉर्टिंग अल्गोरिदम झाले, ट्रीज झालं, बायनरी सर्च ट्री वगैरे या रिलेटेड गोष्टींवर त्यांनी मला प्रोग्राम विचारले, जे की मला म्हणजे 2 प्रोग्राम दिलेले. एक प्रोग्राम चांगला आला, दुसरा प्रोग्राम जो होता तो पण मला आला, बट मग त्यांनी तो अजून ऑप्टिमाइज करायला लावलेला मला, बट टाइम लिमिटमध्ये तो मला करता आला नाही. बट त्यांनी मला कन्सिडर केलं ते झाल्यावर पण. मग त्याच्यानंतर हे झाले 3 राऊंड. 4th राऊंड होता मॅनेजरियल राऊंड. सो मॅनेजरियल राऊंडमध्ये पण मला असं वाटलेलं की
काय म्हणजे हे बेसिक नाव विचारतील आणि काय सॅलरी पाहिजे वगैरे हे सगळं विचारतील. सो हे सगळं तर विचारलंच त्यांनी, बट ते माझं अनालिटिकल थिंकिंग चेक करत होते. लाईक अनालिटिकल थिंकिंग बेस्ड क्वेश्चन्स होते की एक सपोज हायवे आहे त्यावरती आपल्याला एटीएम टाकायचं तर ते कुठं टाकणार, असे अशा टाईपचे क्वेश्चन ज्याच्याने माझं अनालिटिकल थिंकिंग क्वेश्चन होतं की एटीएम आपण सपोज कुठे एका पॉईंटवर टाकलं तर ते मॅक्सिमम युटिलायझेशन झालं पाहिजे त्या टाईपचे क्वेश्चन असं. आणि मग लास्ट राऊंड तर एचआर राऊंड होता, त्यात जे ऑब्व्हियस क्वेश्चन आहेत. एचआरने सॅलरी डिमांड विचारले तुझी? हा विचारले. तू काय सांगितलं होतंस तेव्हा? जनरल युट्यूबर्स जे म्हणजे जे व्ह्युअर्स असतात त्यांना महत्वाचं ते पॅकेज जे असतात त्या बाबतीत थोडस जरा जास्त क्युरियोसिटी असते. तर तुझी डिमांड तू सांगितली होतीस का? त्यांनी विचारली होती का? त्यांनी मला एक्सपिरियन्स होता सो त्यांनी मला डिमांड विचारलेली माझी. आणि तेव्हा म्हणजे पिरियड असा चालू होता की लोक चांगले चांगले हाईक घेऊन जात होते. सो पहिले म्हणजे मी डिस्क्लोज नाही करू शकत एनडीएमुळे, बट पहिले मी जे मागितलं मी 100% हाईक मागितली होती त्यांना. आणि ते म्हणजे हा ठीक आहे आम्ही देऊ तुम्हाला 100% हाईक. आणि मग एक 2 आठवड्यानंतर त्यांचा एचआरचा परत कॉल आला की म्हणजे तुम्हाला आम्ही 150% हाईक वरती घेतोय, हायर करतोय आणि लाईक ऑफर लेटर वगैरे. कदाचित तू 200% हाईक मागितली असती तरी दिली असती. हा म्हणजे तेव्हा माझं पण थोडस चुकलं की अरे 1 वर्षाच्या एक्सपिरियन्स वर किती देतील जेवण देऊन. बट मुलांनी हे समजलं पाहिजे की तुम्हाला जर काही येत असेल किंवा तुम्हाला असं वाटतंय की आपल्याकडे स्किल आहे तर स्काय इज द लिमिट. कर म्हणजे लास्ट व्हिडिओमध्ये पण मी हेच सांगितलं होतं की शिवमनी फर्स्ट इयर बीसीएस केलं तेव्हा त्याची सॅलरी जी होती ती थोडीशी कमी होती. त्यानंतर एमसीएसला लास्ट इयरला असतानाच 2022 त्यांनी स्विच केलं, म्हणजे साधारण 1.25 वर्षाचा एक्सपिरियन्स होता त्याच्याकडं. आणि 2 वर्षाच्या विदिन 2 इयर्स त्याला 150% हाईक मिळाली. आणि जसं तू म्हणतोय स्काय इज द लिमिट, तर आय टीमध्ये अमाप पैसा आहे. मी लास्ट सेशनमध्ये पण ते सांगितलं होतं की आय टीमध्ये पैशाला काही कमी नाही आहे, तुमच्याकडे तेवढ्या स्किल्स पाहिजे तर तुम्हाला म्हणतील तुम्ही म्हणाल तेवढे तुम्ही म्हणाल त्या डिमांड्स फुलफिल करायला म्हणजे तयार आहेत सगळेजण बसलेलेच आहेत, फक्त स्किल्स इम्पॉर्टंट आहेत. बरोबर. तर शिवमचा हा प्रवास जो आहे तो अकॅडमिक्स सोबत आय टी एक्सपिरियन्स असा आहे. त्याला आय टी सोबत या अकॅडमिक गोष्टी पण हँडल करायला थोडंफार जड गेलेला असेल, तर त्या बाबतीत तुझा काय एक्सपिरियन्स आहे? म्हणजे तुझा जॉब चालूच होता कॉग्निझंटमध्ये आणि एम सी एच्या एक्झाम इंटरनल्स वगैरे हे पण तू मॅनेज करत कसं करत होतास? सो के एच एसमध्ये जे मॅम होत्या त्या खूप सपोर्टिव्ह होत्या. त्यांना आम्ही आधीच सांगितलेलं की आम्ही जॉब करतोय सो जॉब सोबत एम सी एस करणार आहे. सो मग जे काही असाइनमेंट असतील ते आम्हाला तुम्ही विकेंडपर्यंतचा टाईम द्या, म्हणजे एका वीकमध्ये असं नका करू की थर्सडेलाच करा, सॅटर्डेपर्यंतचा टाईम द्या, आम्ही तुम्हाला ते सबमिट करून देऊ. सो त्या बाबतीत ते सगळं फॅकल्टी तिकडचं एकदम सपोर्टिव्ह होतं. सो सबमिशनचा प्रश्न निघून गेला. मग दुसरा प्रश्न होता की अभ्यास कधी करायचा, कारण कॉग्निझंटमध्ये मी जेव्हा होतो तेव्हा थोडासा वर्क प्रेशर जास्त होता आणि तो प्रोजेक्ट पण एकदम नवीन होता त्यामुळे ते स्टेबल नव्हतं सगळं. सो मग काम करायला लागायचं जास्त. मग सॅटर्डे आणि संडेला सुट्टी असायची. मग सॅटर्डे आणि संडेमध्ये प्रश्न असा पडायचा की आठवडाभर एवढं काम करून आता अभ्यास कधी कसा होणार. मग मी असं करायचो की सॅटर्डेला मी फुल रेस्ट करायचो किंवा काही म्हणजे बघायचो नाही आणि मग संडेला मी अभ्यास करायचो जो काय असायचा माझा. सो मग मी असं माझा वीक युटिलाइज करायचो. थोडासा म्हणजे यात मला त्रास म्हणण्यापेक्षा स्ट्रगल झालं की अरे आपले मित्र कुठं फिरायला चालले आपल्याला हे करता येत नाही ते करता येत नाही. बट आता मी जेव्हा बघतो मागे तर मला म्हणते की हे सगळं वरते करणं. म्हणजे ज्या गोष्टीला जेव्हा वेळ देणं गरजेचं होतं तेव्हा त्या गोष्टीला तू वेळ दिलास तेवढं केलंस. मित्र फिरायला जात होते पण यांनी तेवढा मनावरती कंट्रोल ठेवला त्यावेळेस आणि अभ्यासाकडे व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट केलं. म्हणजे मी सुरुवातीपासूनच व्हिडिओच्या सुरुवातीपासून सांगतोय की शिवमची अभ्यासामधली कन्सिस्टन्सी चांगली होती आणि त्याचं फोकस एक क्लिअर होता की नाही या गोष्टी आपल्याला केल्या पाहिजे या गोष्टी नाही केल्या पाहिजे. म्हणजे डिस्ट्रॅक्शन्स त्याच्याकडे पण होते. म्हणजे तो जसं म्हणतोय की मित्र विकेंडला बाहेर फिरायला जायचे पण मी घरी बसून अभ्यास करायचो, तर हे डिस्ट्रॅक्शन्स सगळ्यांकडे असणारच आहेत. तुम्ही डिस्ट्रॅक्शन्सला जास्त इम्पॉर्टन्स देताय का तुमच्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करताय याने तुमचं फ्युचर घडणार आहे. आता सध्याला इंस्टाग्रामवरती मुलांचा खूप वेळ जातो तर ते मॅनेज कसं करायचं? तू काही थोडंफार टिप देऊ शकतो का मुलांना? कारण स्क्रोल करायला लागले की मुलांचे 2-2.5 तास 3 तास कसे जातात हे कळत नाही, तर त्या बाबतीत काही बोलता येईल तुला सांगता येईल मुलांना?
म्हणजे मी असं सांगत नाही की माझं कसं चांगलं आहे, बट माझं असं असायचं किंवा अजूनही असं आहे की एखादं मला इम्पॉर्टंट काम आहे आज, तर मग मी मोबाईल बंद करून मे बी दुसऱ्या रूम माझ्याजवळच ठेवतो कधी, बट मला खूप अशी इच्छा झाली की नाही मोबाईल घ्यावा काहीतरी बघावं कोणाचा मेसेज आला असेल, तर मग मी तो दुसऱ्या रूम मध्ये ठेवतो. मी म्हणतो नाही आता एक तास आपण या टास्क वरती कॉन्सन्ट्रेट करू, मग 10 मिनिटं वाटलं तर मोबाईल घेऊ जाऊन. सो मग मी जेव्हा म्हणतो की मला एक तास हे काम करायचं आहे, बट माझ्या कामाचा नेचर असं आहे की मी माझ्या प्रोग्रामिंग करतो, तर आता माझ्या प्रोग्रामिंगच्या स्टुडंटला माहिती असेल की एकदा लिंक लागली की मग आपल्याला 2 तास 2.5 तास कसे निघून जातील ते कळत नाही. सो मग अशा प्रकारे मी ते टॅकल करायचा ट्राय करतो. म्हणजे मोबाईल थोडक्यात, म्हणजे मागे एक रील पण केली होती की जर अभ्यासाला बसायचं तर मोबाईल सायलेंट करून नका बसू, मोबाईल डायरेक्ट स्विच ऑफच करा आणि मग अभ्यासाला बसा. ते नोटिफिकेशन येतील, तुम्ही ते नोटिफिकेशन स्क्रोल कराल आणि एकदा का तुम्ही नोटिफिकेशनवर गेलात तर तुम्ही स्क्रोलिंगला लागलात ते 2-2.5 तास कधी जातील हे तुम्हाला पण समजणार नाही. तर शिवमने सांगितलं तो उत्तम पर्याय आहे. मी एक सांगतो मुद्दा असा की तुम्हाला अभ्यास फक्त आता एक बीसीए जो तुमचा आहे तेव्हाच करायचं आहे, पुढे एमसीए करायचं 5 वर्ष जास्त स्ट्रगलची आहेत, नंतर मजाच मजा आहे का? मजा खरंच मजा आहे पुढे. हा खरंच मजा, म्हणजे आता काम करतो तर त्याचे पैसे पण मिळतात, कष्ट करतो त्याचे रिटर्न्स मिळतात आपल्याला. सो त्या रिटर्न्सचा आपण कसा वापर करायचा हे आपल्या हातात आहे ना आता. सो फ्रीडम आहे आता, बट त्याच्यासाठी आधी जी स्ट्रगल करायला पाहिजे इनिशियल ती केली पाहिजे विदाउट डिस्ट्रॅक्शन कडे न जाता. करेक्ट करेक्ट. तर मजा आहेच नंतर. तुम्हाला असं नाही की बीसीएस एमसीएस केलंय आणि अभ्यास संपलाय, जोपर्यंत आयटी मध्ये आहोत तोपर्यंत अभ्यास तर असणारच आहे. नवीन कुठली टेक्नॉलॉजी आली तर ती टेक्नॉलॉजी तुम्हाला घेऊन बसावंच लागणार आहे. जॉब स्विचिंगच्या वेळेस पण परत अभ्यास करावाच लागणार आहे. जसं हा म्हणाला की स्विच करत असताना ह्याला परत डेटा स्ट्रक्चरचे बघावं लागलं, काही गोष्टी त्याला क्वेश्चन्स विचारले गेले, बेसिक्स तेव्हा पण विचारले गेले एमडॉकच्या वेळेस पण, सर्चिंग सॉर्टिंगचे अल्गोरिदम्स तुला तेव्हा विचारले गेले. जे सर्चिंग सॉर्टिंगचे अल्गोरिदम्स आत्ता SYची मुलं आता शिकतात, नेहा मॅडमचा आता डेटा स्ट्रक्चरचाच क्लास चालू आहे आणि त्यांचं आता बबल सॉर्टिंग सिलेक्शन सॉर्ट सगळं चालू आहे. आणि मला वाटतं तुला तुझ्याकडे पण त्या नोट्स तू प्रिपेअर करत असेल, म्हणजे बघत असेल कधी आज्ञाबंध, तर त्या नोट्स तुम्हाला लाईफ टाईम लागणार आहेत जोपर्यंत तुम्ही आयटीमध्ये आहात तोपर्यंत. त्यामुळे असं नाही की तुम्ही आत्ताच जे काही शिकताय ते तुम्हाला फक्त फ्रेशर्स असतात तोपर्यंतच लागणार आहे, त्या गोष्टी तुम्हाला नंतर पण लागू शकतात. कधी कुठल्या गोष्टी तुमच्या समोर येऊन उभा राहतील हे तुम्हाला सांगता येणार नाही, त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला प्रिपेअर राहिलं पाहिजे. ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत, पण त्या ऑपॉर्च्युनिटीज टॅकल करायला तुम्हाला त्या अक्वायर करण्यासाठी तुम्हाला तुमची तेवढी तयारी करावीच लागणार आहे. फ्रेशर जरी असला तरी तुम्हाला प्रिपेअर राहिलंच पाहिजे, एक्सपिरियन्स जरी असला तरी तुम्हाला स्विच करायचं आहे किंवा प्रोजेक्ट स्विच करताय जे काही असेल त्यासाठी पण तुम्हाला प्रिपेअर राहावंच लागणार आहे. अभ्यास हा आहेच कुठेही गेला तरी, पण आत्ता अभ्यासाच्या रिटर्न्समध्ये म्हणजे अकॅडमिक्समध्ये रिटर्न्समध्ये तुम्हाला मार्क्स मिळत असतील किंवा तुमच्या समोर एखादी ध्येय असेल, तुमची एक गरज असेल जॉबची, ती ठेवून तुम्ही अभ्यास करा. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही आयटीमध्ये असाल तेव्हा ऑब्व्हियसली आपण अभ्यास कशासाठी करणार तर पैशासाठी करणार, तर तेव्हा आपण अभ्यास करणार कारण आपल्याला पॅकेज दिसत असतं, आपल्याला आपली इन्क्रीमेंट दिसत असते, त्या गोष्टीमुळे आपण अभ्यास करणार. महत्त्वाचं काय आता थिअरी सब्जेक्ट पण आहेत, त्याचं कारण हे असतं की त्यांना असं वाटत असतं की टेस्टिंगला कोडिंग लागणार नाही किंवा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग शिकावं लागणार नाही, तर हे चुकीचा विचार करतात. ते चुकीचा विचार आहे, आणि जरी अशी पोझिशन असेल की तिथं कोडिंग लागणार नाही मग तुम्हाला हवी तशी पेमेंट नाही मागता येणार. बरोबर असं. हां, तर हे नॉन आयटी बॅकग्राऊंडची जी मुलं आहेत जे आत्ता आपला व्हिडिओ बघतायत आणि जे विचार करतात की आपण आता आयटीमध्ये जाऊ, आयटीमध्ये जास्त बूम आहे, आपल्या जो कोर डोमेन आहे त्याच्यामध्ये फ्युचर नाही असं जर ज्यांना वाटत असेल त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. तर शिवमची जी जर्नी होती ती अकॅडमिक प्लस आय टी सोबत घेऊन चालत असलेला हा मुलगा आहे. खूप म्हणजे जे बॅकलॉगला सब्जेक्ट होते ते बॅकलॉगचे सब्जेक्ट क्लिअर करून त्याच्यामध्ये युनिव्हर्सिटी टॉप करून आलेला हा स्टुडंट आहे आणि आता चांगल्या पोझिशनला जॉब करतो आहे. अजून काही दिवसानंतर आता त्याचा स्वतःचा पुण्यामध्ये फ्लॅट पण झाला आहे, त्यांनी स्विच केल्यानंतर बिबीवाडे साईडला फ्लॅट पण घेतला आहे. त्याचं प्रोफाईल चांगलं आहे, आत्ताचं प्रोजेक्ट पण चांगलं आहे, असंच त्याची ग्रोथ होणारच आहे. एक लास्ट नोट जी मुलांना तू तुझ्याकडून सांगू शकतोस की त्यांनी इंटरव्ह्यूची कशी प्रिपेरेशन करावी किंवा अकॅडमिक्समध्ये कुठल्या गोष्टींना महत्त्व द्यायला पाहिजे किंवा कुठले असे स्पेसिफिक सब्जेक्ट तू सांगू शकतोस का सगळे इम्पॉर्टंट तेवढेच आहेत का? तुझ्या एक लास्ट नोट मुलांना तुझ्याकडून. पहिले तर म्हणेल की थेअरी सगळ्यात पहिले एकदा तुम्हाला कळली की ही कन्सेप्ट काय आहे
त्याच्यानंतर तोपर्यंत थेअरी इम्पॉर्टंट आहे. मग ती कन्सेप्ट तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये किंवा प्रोग्रामिंगमध्ये तुम्ही कसं इम्प्लिमेंट करताय ते महत्त्वाचं आहे. आणि प्रॅक्टिकल किंवा प्रोग्रामिंग म्हणायचं झालं तर ही गोष्ट येते कन्सिस्टन्सीने. म्हणजे असं नाही की मी दिवसात 5 वेळा एक कोड लिहून काढला तर तुम्हाला येईल, बट मी दिवसात 5 वेगळे कोड, म्हणजे 3-5 कोड मी घेतले समजा वेगळे, त्यातले पहिले 3 मी बघून सॉल्व्ह केले आणि पुढचे 2 मी न बघता सॉल्व्ह केले. हां, त्याच्याने जे माझा प्रोग्रेस होतं किंवा त्याच्याने माझी जी थिंकिंग अबिलिटी वाढते बरोबर, हां ती इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणजे हे मग असं नाही की 2 दिवस केला आणि 4 दिवस सोडून दिलं, हे ऍटलिस्ट आठवड्यातनं 5 दिवस तरी कॉलेज लाईफमध्ये 1-1 तास जरी दिला या गोष्टींना तरी पण सफिशियंट आहे, मोर देन इनफ. तर हा होता आपल्यासोबत आज शिवम गावकर. त्याचा हा मुक्तांगण टू PVG, PVG टू कॉग्निझंट, कॉग्निझंट टू KHS आणि आता MDocs, तर असा हा त्याचा प्रवास होता. तर हा शिवमचा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.